कुकडी कालव्यातून पाणी सोडण्यात आलंय. हे पाणी अगोदर विसापूर तलावात पोहोचेल. दरम्यान या पाण्यावरून राजकारण बरंच तापलं असून पाण्याच्या प्रश्नावरून श्रीगोंदा विरुद्ध कर्जत जामखेड असा संघर्ष पाहावयास मिळतोय. कुकडी कालव्यातून पिण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे पाणी तालुक्यातील शेतीसाठी देण्याचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कुकडी कालव्याचे एक थेंब पाणी सुद्धा कर्जत जामखेडला जाऊ देणार नाही. पाठपाण्यासाठी श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी कुकडी डावा कालवा वितरिका क्रमांक 132 गेट गॅस कटरच्या सहाय्याने तोडले. त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून आमदार राहुल जगताप शेतकऱ्यांसह कालव्यात कीर्तन करून गांधीगिरी आंदोलन करतायत. कोणत्याही परिस्थितीत शेतीसाठी पाणी घेणारच अशी भूमिका जगताप यांनी घेतली असून दडपशाहीचं राजकारण खपून घेणार नसल्याचं जगताप यांनी सांगितलंय. हक्काच्या पाण्यासाठी या ठिकाणी कॅनेल मुक्काम आंदोलन सुरू केलंय. खरं तर 2 वर्ष भीषण दुष्काळाला आम्ही सर्वजण सामोरे गेलो आणि यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला. पाऊस झाल्याच्या नंतर सर्व धरणांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी साठल्याच्या नंतर भरपूर पाणी असताना आमच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाडस करून कुणी फळबागा केल्या, कुणी ऊसाचं पीक त्या ठिकाणी घेतली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतीचं उत्पादन आमचा शेतकरी या ठिकाणी घेतला. खरं तर एका बाजूला कुठल्याही शेतीमालाला कुठल्याही प्रकारे आधार सरकारकडून त्या ठिकाणी नाही, शेतीमालाला कुठल्याही आधारभूत किंमत त्या ठिकाणी नाही. असं असताना सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी कष्ट करून कुणी कांदा पिकवला, कुणी त्या ठिकाणी फळबागाचं उत्पादन घेतलं आणि अशा परिस्थितीत आज या ठिकाणी पिण्यासाठी 3 TMC रोटेशन या ठिकाणी सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की अजून सुद्धा धरणात पाणी उपलब्ध आहे आणि अजून 1 TMC पाणी जर त्या ठिकाणी सोडण्याचा निर्णय झाला तर 4 TMC मध्ये प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी शेतीच्या पाण्याचं रोटेशन काढत असतो. आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमचा कुठल्याही प्रकारे गंभीर नाही. आम्हाला पिण्याच्या पाण्याची आज तेवढ्या प्रमाणात अजिबात आवश्यकता नाही. आज आम्हाला आवश्यकता आहे की आमच्या फळबागांना शेतीसाठी शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी कॅनेल मुक्काम आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात असंख्य शेतकरी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलोय आणि या ठिकाणी भजन करून आम्ही सरकारला जागेवर आणण्यासाठी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि म्हणून उद्या या ठिकाणी पाणी जात असताना आम्हाला त्या ठिकाणी सरकारने कुठल्याही प्रकारे दबाव टाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याचा कुठलाही फरक आम्हाला पडणार नाही. आमच्या इथून एकतर आम्हाला पाणीच मिळेल नाहीतर आमच्या या ठिकाणी डेड बॉडी वाहून जायची वेळ जरी आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाहोत. आम्ही इथून पाणी मिळाल्याशिवाय कॅनेल मधून अजिबात उठणार नाही. अटक केली तर त्या ठिकाणी जेलमध्ये बसूनच उपोषण आम्ही त्या ठिकाणी चालू करणार कारण असं अटक केलं काय याच्यातनी आम्हाला कुठलाही फरक त्या ठिकाणी पडणार नाही. पालकमंत्री दबाव तंत्र वापरून पाणी पळवतात. माझं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांचं म्हणावं असं लक्ष जिल्ह्यात या ठिकाणी राहिलं नाही. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, धरणात पाणी आहे, अशा परिस्थितीत सुद्धा ते कुठल्याही प्रकारची आग्रही भूमिका घेत नाही आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देत नाही. आता मागच्या वर्षी कर्जतला फार मोठ्या प्रमाणात चाऱ्या फोडल्या, कुठल्या का फोडल्या काही माहीत नाही, मात्र इथून पाणी जातं कर्जतकरांना तिथं चाऱ्या फोडल्याचा आरोप होतोय. काय नेमकी वस्तुस्थिती? वस्तुस्थिती अशी आहे की खाली चाऱ्या फोडून ते चुकीच्या पद्धतीने पाणी घेतात. मात्र कुकडी लाभ क्षेत्रात सगळ्यात जास्त हक्क जर कुणाचा असेल तर तो श्रीगोंद्याकरांचा आणि आम्ही पाणी खाली जात असताना आमचा कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी कॅनेलवर येत नाही, कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने वागत नाही, सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतात. पण ज्यावेळेस आमच्यावर पाण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र चुकीच्या पद्धतीने धोरण घेऊन आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून आमची इथून पुढे मागणी आहे की आता टेल टू हेड बाद झालं, आता आमच्या शेतीला आम्हाला पाणी पाहिजे, आधी पाणी आम्हाला द्या मग तुम्हाला, ही भूमिका आता आमची इथून पुढे आहे. एकतर नाही आम्हाला दिलं तर मग कोणालाच पाणी आम्ही तालुका बंदचा काय निर्णय घेतोय आणि उद्यापासून आम्ही तालुका बंद साठी सुद्धा त्या ठिकाणी पुकारणार आहोत. दरम्यान 2 दिवसापासून जगतापांचे कार्यकर्ते तसेच या परिसरातील लाभार्थी शेतकरी कालव्यात ठिय्या मांडून आहेत. आंदोलनामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. पालकमंत्री राम शिंदे हे दुजाभाव करत असल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादीने केलाय. गोंदा तालुक्याचे आमदार
सन्मान्य राहुल दादा जगताप, आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जवळपास गेले 8 ते 10 दिवस झालं कुकडी कालवा सल्लागार कमिटीच्या मीटिंग पासून वारंवार झगडतायत, लढतायत की आमच्या फळबागांसाठी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या व्यवस्था सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजेत, परंतु पालकमंत्री नुसतंच पान खाऊन येतात आणि कुठल्या प्रकारचं तुम्हाला सांगतो ऍक्टिव्हिटी करण्याचं त्यांचं कुठलाच मानस नाहीये. फक्त श्रीगोंद्यातील काही त्यांचे भाजपचे जे काही माजी प्रतिनिधी आहेत व त्यांच्याशी फक्त त्यांनी एकमेक संगनमताने केलेलं आहे, दोघांनी तुम्हाला सांगतो एकमेकाशी करार करून घेतलेला आहे, एकाने हाणायचं आणि एकाने रडायचं नाटक करायचं असे प्रकार फक्त यांचे चालू आहेत. त्यामुळं तुम्हाला सांगतो इतकी वाईट परिस्थिती आहे, आमदार साहेब गेले 3 दिवस झालं या ठिकाणी आंदोलन करतायत, परंतु कुठल्याही प्रकारचा मानस या ठिकाणी पालकमंत्र्यांचा कृती करण्याचा नाही. इथे आंदोलनाला भेट द्यायची असला कुठला प्रकार नाही, तो उद्या या ठिकाणी एका हॉस्पिटलच्या व एका कॉलेजच्या उद्घाटनासाठी ती येणार आहेत आणि आल्यावरती नाश्त्या पाण्यासाठी म्हणून त्या भाजपच्या नेत्याच्या या ठिकाणी बंगल्यावरती जाणार आहेत. तुम्ही पालकमंत्री या ठिकाणी जिल्ह्याचे आहात, त्यामुळं तुम्ही आले तरी आमचं स्पष्ट त्यांना मत आहे तुम्ही या ठिकाणी शनी चौकामध्ये यायचं आणि स्पष्ट या ठिकाणी नागरिकांशी संबंध साधायचा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवणार आणि त्यांचा जाहीर निषेध व त्यांना उद्या आम्ही 100% श्रीगोंद्यामध्ये येण्यापासून रोखणार आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार राहुल दादांनी जे काय आमच्या या ठिकाणी लढा चालवला आहे आम्ही समस्त श्रीगोंदा शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि पालकमंत्र्यांच्या या ठिकाणी जाहीर निषेध करतो की इतके निष्कर्म या ठिकाणी पालकमंत्री आम्हाला लाभलेले आहेत, उद्या आम्ही त्यांचा या ठिकाणी काळे झेंडे दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करणार. धन्यवाद. पाणी गेल्या वर्षी आणि या वर्षी पाण्याच्या प्रत्यक्षात असताना जळून चालल्याची कंडिक्शन तयार झालेली आहे. आम्हाला पाण्याच्या बाबतीत नेहमीच अन्याय होत आहे, तरी शासनाने या समस्येवर उपाय करून आम्हाला त्वरित पाणी मिळावं हीच आमची सर्व ग्रामस्थांची आम्ही इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहे. आमचे आदरणीय आमदार राहुलदादा जगताप यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा जे आंदोलन होत आहे, तरी आम्ही सर्व संख्येने पाण्याच्या एक मिळण्याच्या आशेवरच या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या फळबागांसाठी प्रत्येक शेतकऱ्याने याच्या मशागतीसाठी बँकेकडनं कर्ज उचललेले आहेत, सोसायटीकडनं कर्ज उचललेले आहेत. ज्यांना बँका सोसायट्या शक्य झाल्या नाही त्यांनी खाजगी सावकारांकडून सुद्धा कर्ज काढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या फळबागांना पाणी भेटलं नाही आणि या फळबागा जर पाण्या वाचून जळाल्या तर या तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. माझ्यावर स्वतःवर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फळबागा असल्यामुळं 1.5 ते 2 लाख रुपये कर्ज आहे. जर हे फळबाग जर जळाली तर मी हे कर्ज कसं फेडणार हा माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी कुटुंबातल्या दैनंदिन रोजच्या गरजा कशा भागवायच्या हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न आहे. कोणाला बहिणीचं लग्न करायचंय, कोणाला काय सावकाराचं देणं द्यायचे, अनेक मोठे प्रश्न या ठिकाणी उभे आहेत. आणि शिवाय हे जे 3 TMC पाणी या ठिकाणी या वर्तना सुटलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा या सत्ताधारी मंडळी खालच्या बाजूला कर्जतमध्ये सत्ताधारी आमदार आहेत, वरती पारनेर तालुक्यामध्ये सत्ताधारी आमदार आहेत, परंतु आमचा श्रीगोंदा तालुक्याला विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळं या ठिकाणी जे पाणी येणार आहे त्याच्यात सुद्धा त्यासुद्धा पाण्यामध्ये या ठिकाणी आमच्यावर अन्याय केला जातो. कर्जतला जास्त दिवस पाणी भेटतं, पारनेरला जास्त दिवस पाणी भेटतं, प्रत्येक पाण्याला या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यावर केवळ विरोधी पक्षाचा आमदार यामुळे अन्याय केला जातो. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.